सामाजिक राजकीय आर्थिक कला सांस्कृतिक कृषी असो वा असो औद्योगिक किंवा असो वैद्यकीय आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो देशातील महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्व क्षेत्रातील उत्तम बातमी लोकविकास न्यूज खबर महाराष्ट्राची लोकविकासाची आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी सागर विशाल खरगे, युवा सेना शहर प्रमुख संभाजीनगर। काल मध्यरात्री 11:30 आमचे जिल्हा प्रमुख हनुमान शिंदे यांना अज्ञात कॉल आला आणि कॉलवर सांगण्यात आलं की दूत हॉस्पिटल येथे बिलामुळे आमची बॉडी डेड बॉडी ही ताब्यात दिली जात नाही आहे, तिचा अंतिम संस्कार केला जात नाही आहे। आम्ही तत्काळ जिल्हा प्रमुख हनुमान शिंदे, मी आणि शहर प्रमुख अवधूत अंधारे आम्ही तिघजण तिथे गेलो असता आम्हाला असं कळवण्यात आलं नातेवाईकांतर्फे की ऑलरेडी हॉस्पिटलला 182,000 रुपये भरलेले होते, परंतु 57,000 रुपयांसाठी जोपर्यंत तुम्ही 57,000 रुपये भरत नाही तोपर्यंत तुम्हाला मृतदेह हा ताब्यात दिला जाणार नाही असं हॉस्पिटल प्रशासनाचं दमदाटी चालू होती। आम्ही तिथे गेलो असता आम्ही त्यांना फैलावर घेतले, त्यांना आमची त्यांची बोलणं झालं, त्याच्यानंतर त्यांनी त्यांची चूक लक्षात आणून दिल्यानंतर सर्व नातेवाईकांची आणि युवा सेनेची माफी मागितली आणि तात्काळ मृतदेह ताब्यात दिला। आणि सर्व जनतेला माझं युवा सेनेतर्फे आवाहन आहे की कुठेही अशी घटना घडली किंवा आपल्या निदर्शनास आली तात्काळ आपण युवा सेनेच्या संबंधित पदाधिकाऱ्यांना संपर्क करावा, युवा सेनेची मदत घ्यावी, कारण कुठलाही अन्याय कुठेही अन्याय होत असेल तर अन्याय हा सहन करावं पण नाही आणि केला जाऊ पण नाही या मी मताचा आहे। त्यामुळं कुठेही अडचण आली संपूर्ण युवा सेना संभाजीनगरची टीम आपल्या सेवेसाठी तत्पर आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।